मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 10 ते 12 विदर्भवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून विदर्भवाद्यांतर्फे काळा दिवस पाळण्यात येतोय. स्वतंत्र विदर्भाची मागणी करत नागपूरच्या धुरमपेठ इथल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी निवासस्थानाकडे विदर्भवाद्यांनी जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं. कॉफी हाऊस चौकामध्ये पोलिसांनी या आंदोलकांना रोखल्यावर विदर्भवाद्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी विदर्भवाद्यांना ताब्यात घेतलं. विदर्भात आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. नागपूरच्या बजाज नगरमध्ये विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येऊन स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकावला. तसंच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधण्यासाठी रक्ताक्षरी अभियान आजपासून सुरू करण्यात आलंय. 1 ते 31 मे पर्यंत चालणाऱ्या या रक्ताक्षरी अभियानामध्ये सहभाग पाठवण्यात येणार आहे. विदर्भाचं वेगळं राज्य निर्माण होण्याकरता ही आंदोलनं चालू आहेत. 1 मेला या आंदोलनानं विशेष स्वरूप किंवा विशेष तीव्रता दिसते. त्याचं कारण म्हणजे 1 मे 1960 साली विदर्भाचं अस्तित्व नष्ट झालं आणि विदर्भाचं राज्य हे महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आलं. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यात राहण्यानी ओढविलेल्या ज्या काही त्रास विदर्भावर आलेला आहे त्याला ऑपोज करण्याकरता ही आंदोलनं आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.